घे. अर्पिता काय झालं? सिद्धार्थ, मला समजत नाहीये. माझ्या आयुष्यातलं वादळ शमलं म्हणून आनंद मानायचा की ताईच्या आयुष्यात नवीन वादळ येतंय म्हणून दुःख का? आता काय झालं? यशने कोणीतरी अनोळखी बाई घरी आणून ठेवली आहे आनंदिता म्हणून, आणि त्याचं म्हणणं असं आहे की ती त्याची मावशी आहे. असेल त्याची मावशी? नाही सिद्धार्थ, यशच्या मते ती कल्याणीबाईंची सख्खी बहीण आहे. पण यश सोडला तर सगळेच ही गोष्ट नाकारतात. केदार काका, तेजस, अगदी उदयन मामा सुद्धा कल्याणीबाईंना सख्खी बहीण आहे कोणी मानायला तयारच नाहीये. तसं असेल तर मग ही खरंच गंभीर बाब आहे. बाकी काही नाही रे, यशच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन कोणी त्याला फसवायचा प्रयत्न तर करत नसेल ना. ताईला सुद्धा हेच टेन्शन आलंय. हे बघ, तू काळजी करू नकोस, मी यशशी बोलतो, तो माझं बोलणं टाळणार नाही. थँक्स सिद्धार्थ, तसं झालं तर ताईचं बरंच टेन्शन कमी होईल.